नमस्कार, मी सोना। तर आज आपण बघणार आहोत ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा। ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यात एक पळी तेल ॲड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून टाकायचे आहेत। त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून टाकायचे आहेत। त्यानंतर मी इथे मक्याचे थोडे दाणे टाकत आहे। जर तुमच्याकडे मक्याचे दाणे नसतील तर तुम्ही हे नाही टाकले तरीही चालतील। त्यानंतर मी इथे एक शिमला मिरची बारीक कापून टाकत आहे। आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं पिझ्झा ऑरेगॅनो ॲड करत आहे। पिझ्झा ऑरेगॅनो तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल। त्यानंतर मी इथे थोडेसे चिली फ्लेक्स टाकत आहे। हे देखील तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल। जर तुम्हाला हे मार्केटमध्ये मिळालं नाही तर तुम्ही हे ऑनलाईन देखील मागवू शकता। त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकत आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे बारीक किसून घेतलेलं चीज टाकत आहे। चीज टाकून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे मिश्रण साईडला काढून ठेवायचं आहे। आता मी इथे एक तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यावर बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे दोन ब्रेड घेतले आहेत। ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे। आता मी इथे ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घेत आहे। त्यानंतर आपण जी सामग्री बनवून घेतली होती ती ह्यावर टाकायची आहे। त्यानंतर ह्यावर मोझरेला चीज ऍड करायचा आहे। चीज टाकल्यानंतर आपल्याला ह्यावर थोडंसं ऑरेगॅनो ऍड करायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करायचे आहेत। आता आपल्याला ह्यावर एक झाकण ठेवून हे स्लो गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। ब्रेड जास्त पण गरम करू नका, नाहीतर ते करपून जाऊ शकतो। थोड्या वेळ गरम केल्यानंतर चीज मेल्ट होऊ लागेल। चीज मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की आपला ब्रेड पिझ्झा बनून रेडी झाला आहे। आता आपण हा ब्रेड पिझ्झा खाऊ शकतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।